परिस्थिती माणसाला सर्व शिकवते असं म्हणतात, परंतु याचं प्रत्यक्ष उदाहरण कुंभारी तांडा येथील महिलेच्या रूपातून त्यांच्या शेतात पाहायला मिळालं. घरची जबाबदारी सांभाळेल असा एकही पुरुष घरात नसून एकुलत्या एक मुलाच्या मृत्यूनंतर शेती कामाची सर्व जबाबदारी 70 वर्षीय महिला सांभाळत आहेत. शेतीची अगदी सुरुवातीपासूनची सर्व कामे म्हणजे नांगरणी, कोळपणी असो की वाखरणी, फवारणी, विहीर खोदणे, बैलगाडी चालवणे, अशा सर्व प्रकारची शेतीशी निगडीत सर्व कामे या जाफराजी करताना दिसत आहेत. लहानपासून माझं ते लग्न झालं तेव्हा ते काम करत नाही, काहून मार्गदर्शन परस्ती आहे. पोरं लहान लहान होता, लहान लहान घेऊन त्याला वाडी लावली. आता जवान पोरगा पण पाशी होती, मी तो पोरगा वारला. तोंचे दोन नातूही मारला, दोन नातूही मग ते लहान लहान त्याला दोन कोण वाडी, मग मेहनत करू आली घरचे काम. ससूवाऱ्या दोघी दोघी ससूवाऱ्या तशी झाली विद्येत दोघी ससूवाऱ्या. मग पोसणार कोण नाही, वाहणार कोण नाही. शेतात कोणकोणती कामे करतात? शेतात करते आम्ही सासू भाऱ्यात दुधे काय काय सगळे निंदन करते, खरपाळण बी करते, आवत फटा आणते, पेरणी बी करणं पडतो मला. ते माणूस नाही भेटला तर मग मी करते स्वतः फवारणी बी करते. वय काय तुमचं? वय 70. नेहमी निसर्गाच्या सानिध्यात असल्याने या 70 वर्षीय महिला सर्व प्रकारच्या व्याधींपासून आजही लांब आहेत.